आणि त्याच्यानंतर त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये की पलीकडं शहरामधलं दुसरं तोफखाना पोलीस स्टेशन आहे तिथं ह्या घटना घडल्यानंतर एका महिन्यामध्ये साहेब जवळपास 2 मर्डर केस त्या पोलीस स्टेशनमध्ये घडल्या. आणि फक्त आरोपी अटक करून चालणार नाही तर याच्यामध्ये खरं तर ह्या अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. एका महिन्यामध्ये 2 मर्डरच्या घटना घडल्यानंतर सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्या पण लगेचच 4 दिवसापूर्वी अजून एक तिसरी घटना मर्डरची त्या ठिकाणी घडली आणि त्याच्यानंतर ती सुरुवात जी होती तिसऱ्या घटनेची ही खरं तर सुरुवात तिथून झाली पण त्याचं प्रेत दुसऱ्या ठिकाणी मर्डर करून ते टाकण्यात आलं म्हणून दुसऱ्याकडे गुन्हा हा दाखल करण्यात आला. एकाच पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या 3-3 केसेस होतात पण पोलिसांकडून त्या PI ला खरं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं खरं तर गुटख्याची तस्करी असन ऑनलाईन गेमिंग सारखा बिंगो सारखा प्रकार असन डिझेलचे अवैध व्यवसाय असतील ह्या सगळ्या बाबतीमधल्या घटना ह्या घडत आहेत. आणि म्हणून मागच्या काही दिवसापूर्वीच आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं की तुम्ही याच्यामध्ये नाईट पेट्रोलिंग असन कॉलेजवरती प्रामुख्याने जे टार्गेट मुलं फिरत असतात त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये खरं तर परवानगी नाही मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये गेल्या काही 8 दिवसापूर्वी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर देखील कुठली कारवाई झाली नाही. म्हणून आज साहेब सकाळी जे घटना म्हणजे आज सकाळी पुन्हा एक कॉलेजमध्ये नामांत कॉलेजमध्ये एक प्राणघातक हल्ला आज सकाळी पुन्हा त्या परिसरामध्ये झालेला आहे आणि ती देखील घटना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये घडलेली. त्यामुळे याच्यामध्ये प्रामुख्याने आज आपण ह्या सर्व सूचना सरकारपर्यंत मांडाव्यात आणि ह्या सगळ्यांवरती आपण खरं तर कुठतरी चौकशी करून याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आज आमची सर्व आपल्याकडे या सरकारकडे आज आपली मागणी आहे.